सर देवेंद्र फडणवीसांनी विधान केलेलं आहे, त्या विधानाकडे तुम्ही कसं बघताय? आम्ही त्यांच्याकडे अजिबात बघत नाही, आम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही, म्हणून महाविकास आघाडीने 30 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. बरं का? त्यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला, त्याचा धडा त्यांना राज्याच्या जनतेने दिला. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विष पेरण्याचं काम कोणी केलं असेल? महाराष्ट्र राज्याची सभ्यता राजकारणातली, संस्कृती आणि संस्कार खतम करून आनंदीबाईचं राजकारण कोणी आणण्याचा प्रयत्न केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला. दुर्दैव, राज्याच्या जनतेनं त्यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून दिली होती, त्यांना उत्तम प्रकारे नेतृत्व आपलं उभं करता आलं असतं, पण त्यांनी कपट, कारस्थानं, लोकांचा छळ, निरपराधांचा छळ यातच अख्खा वेळ घालवल्याचा हा परिणाम आहे. शेवटी नियती आहे. आज तुम्ही 23 वरून 7 वर आलेला आहात. विधानसभा कधी घ्या, तुम्हाला महाराष्ट्राची जनता कायमच्या खाली खेचेल. महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल, 185 कोणत्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे हे निवृत्त होणं, अमुक होणं, तमुक होणं, बघा ते त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहे, ते अशा प्रकारे करत असतात गमती जमती. त्याच्यामुळे त्यांचे चेले देवेंद्र फडणवीस. खोटे अश्रू ढाळणं, नकाश्रू ढाळणं हा त्यांचा आवडता छंद आहे. फडणवीस जरी म्हणत असले मी निवृत्त घेतो, तरी त्यांच्याकडे दुसरं बघायला गेलं तर इतर सहकारी जे आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्याच पक्षातील नेते म्हणतायत, ही सामूहिक जबाबदारी आपण सगळे म्हणून सगळ्यांनी राजीनामा द्या. फक्त महाराष्ट्राची, देशभरातील. मी एवढं सांगेन, नरेंद्र म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे. ज्या राज्यात जागा कमी झाल्या त्या राज्यातलं नेतृत्वाने राजीनामा द्यावा आणि ती सुरुवात महाराष्ट्रापासून करावी. आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचाही बळी जाईल. एकनाथ शिंदे यांनाही राजीनामा द्यावा. ही जर सामुदायिक जबाबदारी असेल तर मग राज्याचे मुख्यमंत्री कसे सुटतात? देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये मला असं वाटतं योगी आदित्यनाथ यांच्यावर राजीनाम्याचा दबाव देण्याचा हा महाराष्ट्रातून प्रयत्न सुरू. देवेंद्र, सवाल ये की अभी एनडीए की बैठक खत्म हुई है, उसमें चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार की पार्टी ने समर्थन देने का पत्र सौंपा हुआ है, आपको लगता है कि अब भी कोई चांस है आप लोगों के लिए, क्योंकि अब आप बैठक करने जा रहे हैं? हम सत्ता के भूखे नहीं है. मैंने आज सुबह कहा है बीजेपी एक बड़ी पार्टी है, बड़ी पार्टी चुनकर आई है, उनका सबसे बड़ा दल है 230-232 जो उनके पास आंकड़ा है, तो उनका पहला अधिकार है सत्ता स्थापन करने का जो दावा होता है प्रेसिडेंट के पास. अब ये घर की बात है, प्रेसिडेंट भी घर के है, बहुमत भी घर का है, हाँ तो घर की बात है. अब जाएंगे राष्ट्रपति भवन में, दावा करेंगे, पेश करेंगे, सर शपथ लेने दो मोदी जी को, बाद में खेल शुरू होगा. चलेगी क्या, आपको लग रहा है कि 5 साल ये सरकार नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी. डेडलाइन कब की है सरकार? आप देखिए ये सरकार नहीं चलेगी. हम तो चाहते हैं मोदी जी शपथ लें, जल्दी के जल्दी शपथ लें. 8 तारीख को नहीं, आज रात को शपथ लें. उनकी तरफ से हम मिठाई बाटेंगे. राहुल साहब, मराठी प्रश्न आहे की एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नीतीश कुमारांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे. असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते समर्थन पत्र द्यावं लागेल. चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो, आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे, ते सगळ्या पक्षांचेच आहेत. त्यांनी आधीसुद्धा काँग्रेसबरोबरही काम केलेलं आहे गठबंधनमध्ये, त्यांनी BJP बरोबर अटलजींच्याबरोबर काम केलं आहे गठबंधनमध्ये, ते आहेतच ना. पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करेसो कायदा आहे. आता त्या हम करसो कायद्यामध्ये हे दोन जी व्यक्तिमत्व आहेत ही किती फीट बसतात ते पाहावं. पण सरकारचा कालावधी किती असेल, काय किती काळ सरकार चालेल असं तुमचं? बघा, मोदीजींना तिसऱ्यांदा शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित करायचा आहे, तो त्याने विक्रम प्रस्थापित केला, पुढे पाहू. उद्धव साहेब येणार होते.